PhD मॉक टेस्ट कशा पद्धतीने सुरू करायची ते आपण बघूयात। त्यासाठी सर्वप्रथम आपण जी काही लिंक तुम्हाला SMS द्वारे किंवा जीमेलला मिळालेली आहे ती कॉपी करून घ्यायची। त्यानंतर क्रोम ब्राउजर मध्ये कॉपी केल्यानंतर ती इथे पेस्ट करायची। पेस्ट केल्यानंतर एंटर करूया। त्यानंतर क्रोम ब्राउजरवरती तीन डॉट जे दिसत आहेत उजव्या बाजूला त्या ठिकाणी जाऊन डेस्कटॉप साइट यावरती जो काही बॉक्स आहे स्क्वेअर आहे त्याला चेक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही डेस्कटॉप व्ह्यू दिसेल त्यानंतर प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन एक्झाम यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जो काही तुम्हाला ID पासवर्ड आलेला आहे तो फिल करायचा आहे देन लॉग इन। त्यानंतर अशा पद्धतीने एक विंडोज ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी बघा रिसेंटली ॲक्सेस कोर्सेस जी काही मॉक टेस्ट आहे तुम्ही दिल्यानंतर या ठिकाणी ती ॲड होत जाईल। त्यानंतर खाली कोर्स ओव्हरव्ह्यू म्हटलेला आहे त्या कोर्स ओव्हरव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल। त्या ठिकाणी बघा डॅशबोर्ड आहे माय कोर्सेस आहे त्यानंतर खाली दिलेले पेट जिओग्राफी मॉक टेस्ट 2021 आणि खाली नॉट अवेलेबल दिलं आहे तर जे काही पेट जिओग्राफी मॉक टेस्ट 2021 आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या विंडोवरती आल्यावरती इथं युअर प्रोग्रेस उजव्या बाजूला दिसत आहे तर त्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर डाव्या बाजूला बघा पेट जिओग्राफी मॉक टेस्ट 2021 आणि खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जवळपास 14 इन्स्ट्रक्शन आहेत। जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर खाली त्यांचा सपोर्ट gmail ID पण दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा पेट जिओग्राफी मॉक टेस्ट 2021 यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल। त्या ठिकाणी आता मी ऑलरेडी 2 अटेम्प्ट दिलेले आहे त्यामुळे मला रिअटेम्प्ट क्विज आलेलं आहे। ज्यांनी एकही अटेम्प्ट दिलेलं नाही त्यांना अटेम्प्ट म्हणून ऑप्शन येईल त्यावरती त्यांनी क्लिक करायचं आहे। आता मी रिअटेम्प्टवरती क्लिक केल्यावरती माझा जो काय फेस व्हेरीफाय होईल त्यानंतर फेस कॅप्चर करायचं आहे त्यानंतर I agree विथ द व्हॅलिडेशन प्रोसेस यावरती चेक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट अटेम्प्ट म्हणायचं आहे। स्टार्ट अटेम्प्ट म्हटल्यानंतर तुमची जी काही टेस्ट आहे ती ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर खालच्या बाजूला देखून बघा कॅमेरा हा ॲक्टिव्ह असणार आहे त्यासाठी कॅमेराला ॲक्सेस असू द्या। त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला मॉक टेस्टसाठी 20 प्रश्न दिलेले आहेत आणि डाव्या बाजूला सर्व काही दिलेलं आहे नॉटेड आन्सर मार्क आउट ऑफ किती त्यानंतर फ्लॅग क्वेश्चन हे सर्व काही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे। एखाद्या क्वेश्चनला तुम्ही फ्लॅग पण देखील करू शकतात। त्यानंतर बघा नेक्स्ट पेजवाला क्लिक केल्यावरती तुम्हाला नवीन प्रश्न दिसणार आहे आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला वाटला की माझा प्रश्न राहिलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट समजा मी डायरेक्ट आता 20 नंबरच्या प्रश्नावरती क्लिक करतो। आता माझा शेवटचा प्रश्न आलेला आहे त्यानंतर मी फिनिश अटेम्प्टवरती क्लिक केल्यावरती माझी जी एक्झाम आहे ती पूर्णपणे फिनिश होणार नाही। इथे येईल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचा आन्सर दिलं आहे कोणत्या प्रश्नाचं नाही दिलेलं आहे। आता या ठिकाणी बघा 2 ऑप्शन आले तुम्हाला सबमिट ऑल अँड फिनिश आणि वरती आले रिटर्न टू अटेम्प्ट। तुम्ही पुन्हा जर एक्झाम द्यायची असेल तुम्ही ती रिटर्न टू अटेम्प्टवरती क्लिक केल्यावरती पुन्हा तुम्ही जे काय असं राहिलेले प्रश्न असेल ते देऊ शकता आणि त्यानंतर खाली बघा सबमिट ऑल अँड फिनिश त्यानंतर पुन्हा सबमिट ऑल अँड फिनिशवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जी काही टेस्ट आहे ती यशस्वीरित्या सबमिट होणार आहे। थँक्यू।